जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। स्काउट्स गाईड्सचे राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेचे पूर्व चाचणी परीक्षा कोल्हापूर येथे संपन्न। भारत स्काउट्स आणि गाईड्स व महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स यांच्या अंतर्गत 3 जुलै ते 7 जुलै 2023 या कालावधीत राज्यातील स्काउट्स आणि गाईड्स यांची राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेची पूर्व चाचणी परीक्षा आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्काउट्स आणि गाईड्स भवन सोनतळी कोल्हापूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाली। स्काउट्स आणि गाईड्स यांच्या या राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेची पूर्व चाचणी परीक्षामध्ये राज्यातील नागपूर रत्नागिरी उस्मानाबाद मुंबई येथील स्काउट्स आणि गाईड्सने सहभाग घेतला होता। याचा लवकरच निकाल सुद्धा लागणार आहे। यात उत्तीर्ण स्काउट्स आणि गाईड्स हे पुढे आयोजित होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील। यात उत्तीर्ण झाल्यावर महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वाक्षरीसहित प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल। या राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेच्या चाचणी परीक्षामध्ये सहायक राज्य संघटन आयुक्त गाईड माधवी मुरमाडे, सहायक राज्य प्रशिक्षण आयुक्त गाईड शुभांगी तेंडुलकर, राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काउट गिरीश कांबळे, नवोदय विद्यालय समिती यवतमाळचे राज्य प्रशिक्षण आयुक्त माधव नालमवाड, सहायक राज्य संघटन आयुक्त स्काउट श्रीधर कोठावदे, लीडर ट्रेनर गाईड व निरीक्षक सी वी कृपा विजय कर्नाटक, जिल्हा संघटक रत्नागिरी अंजली माहुरे, सहायक ट्रेनर लीडर रेखा जाधव गुजरात नागपूर जिल्हा कार्यालयाचे मोहन चौरसिया उपस्थित होते। नागपूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी गिरीश मनोहर कांबळे, राज्य प्रशिक्षण आयुक्त एलटी स्काउट एलटी कप। राज्य राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरासाठी मी परीक्षक म्हणून इथे आलेलो आहे। मुलांनी तयारी चांगली केलेली आहे। तर ॲज अ ऑब्झर्वर फॉर दिस प्रेसिडेंट स्काउट्स अँड गाईड्स कॅम्प अँड वॉट एवर द चिल्ड्रन हॅज डन द एक्झामिनेशन, आय विल टेल द चिल्ड्रन दॅट ऑल द बेस्ट फॉर देअर फ्यूचर। सिलेबस है वो पूरा करने के बाद यहाँ पर राष्ट्रपति पुरस्कार की प्री टेस्टिंग कैंप के लिए स्टेट लेवल के वो एकत्रित हुए हैं। इस राष्ट्रपति पुरस्कार सर्टिफिकेट के लिए बच्चे 3 साल 4 साल की कड़ी मेहनत के बाद यहाँ तक। मी शुभांगी श्रीराम तेंडुलकर, मी सहायक राज्य प्रशिक्षण आयुक्त गाईड म्हणून महाराष्ट्र राज्यात इथे काम करते आणि आमच्या राज्य कार्यालयाच्या वतीने हा राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रपती पुरस्कार इथे चाचणी शिबिर आयोजित केलेलं आहे। मी माधवी सुजित मुरमाडे, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या वतीने या ठिकाणी 3 दिवसाचा कॅम्प आयोजित केलेला आहे। दिनांक 3 ते 5 या कालावधीमध्ये मला माझी निवड एलओसी म्हणून करण्यात आलेली आहे। मी गुजरातचे आई हूँ और 11 बच्चे और 4 बॉईज आहे, स्काउट आहे, बहुत अच्छे काम किया है, टेस्ट भी मैंने अच्छा लिया। और मी श्रीधर कोठावदे, सहायक राज्य संघटन आयुक्त महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड्स, राज्य संस्थेच्या वतीनं राष्ट्रपती पुरस्कार अवॉर्डसाठी जे मुलं सहभाग घेत असतात त्यांच्यासाठी ही राज्यस्तरीय। एसटीसी स्काउट नवोदय विद्यालय समिती जवाहर नवोदय विद्यालय यवतमाल, मुझे नॅशनल की ओर से महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड राष्ट्रपति जांच शिविर में मुख्य परीक्षक के रूप में भेजा है और यहाँ पर 11 गाइड 4 अंजली माहुरे, मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट ऑर्गनायझर म्हणून काम करते आणि आज या ठिकाणी दिनांक 3 जुलै ते 5 जुलैपर्यंत राष्ट्रपती पुरस्कार पूर्व चाचणी शिबिर घेण्यात आलं होतं आणि या ठिकाणी मी टॅब्युलेटर म्हणून काम केलेलं आहे।